क्या करते गंदा चित्र मजा आ रही है। आज भी तुम्हारे घून आलो है एक वेगरी वीडियो ते भी तुम्हारा दाखना है। आई नहीं मला किती एक दोन पांच पुस्तक आता स्टोरी बुक्स मराठी मध्य मी तुम्हारा तो दाखो तो मैं ओपन नहीं कर आता ओपन कर दाखो तुम्हारसोबत। सो लेट्स बिगिन। तुम्हें बघू शकता इतने मेजर ध्यानचंद यांच्यावर एक पुस्तक है आई ने आणलेला आहे। हे आता मी वाचेन आणि हे आहे प्रेमळ भूत राजू तांबेंचं आणि हे आहे डॉक्टर चित्रलेखा पुरंदर यांचं। आता हे एक नाही आहे मला पण वाटलेलं पण याच्या आतमध्ये अजून चार आहे। हे नुसतं कवर आहे आणि इथे त्याचे भाग दिलेले आहेत भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार। आता मी ओपन करतो तो तुम्हें ओपन करापर्यंत लाइक शेयर सब्सक्राइब करत जा। आणलेली आहे हे नाही कापत इथे चिकट पट्टी ती कापतो इथे चिकट पट्टी कापली कापली तुम निघाले हे हाँ एका बाजूने तर निघालं इथे पण आहे यार दिसत नाही कापलं गेलंय पण आता उघडी आपण चिकट प्रेमळ भूत ओपनिंग हे भाग चार आलेले आधीच निघ काढतो काही ते हे पाठून इथे चिकट पट्टी ती चिकटत होती त्याला अरे निघ इथून पकडतो असं ओपन करायला लागतं एक हातात कॅमेरा म्हणून झालेलं आहे भाग एक पासून दाखवतो काय नाही हा हे बघा हा भाग एक आहे प्रेमळ भूत राजीव तांबे वचात मुलं दिसत आहेत काय काय खुश आहेत एक घाबरली आहे हिलय शाळेतली भूताटकी आणि इतर कथा ओ शाळेत भूत त्यांच्या येतो प्रेमळ मनोगत अच्छा चांगली आहे भूत थोडंसं तुम्हाला दाखवतो आता हातात कॅमेरे म्हणून नीट नाही दाखवत आहे आता नीट दाखवतो काय स्क्रॅच कॅमेरा केला प्रेमळ भूत शाळेतली भूताटकी आणि कथा बघू शकता किती प्रेमळ आहे भूत पहिल्यांदा भूत प्रेमळ बघतोय मी ओ इंडेक्स दिले पहिलं भूताशी मैत्री पाच पानापर्यंत आहे शाळेतली भूताटकी आणि सर्कसेत भूताटकी सर्कसमधली आहे वाटतं घरातली भूताटकी महा नाव ऐकून तरी घाबरलेलं होते आता वाचून तर एवढी पूर्ण नाही दाखवू शकत कारण अजून इथे अजून चार पुस्तकं वाचते घेऊ शकता काही एकदम मस्त आणि एकदम क्यूट टाईप एकदम क्यूट भूत आहे भूत बघा ना केवढा क्यूट दिसतो हा भूत वाटतो तरी आहे तुम्हाला भूत वाटतच नाही आहे आता दुसरं दाखवतो दुसरा पार्ट हा हे भाग दोन याच्यात कलर वेगळा ओ बॅनर पण वेगळा आहे बघा बरीच लोक जमले तिथे भूत उभं आहे हे काय आहे ओ खड्डा खड्ड्यामध्ये उभं आहे उभेत लोक गणित भूताटकी आणि इतर कथा त्याच्यात पण गणित मॅथ्स त्यात पण इंडेक्स गणित भूताटकी जे पण पाच पानापर्यंत समुद्रात भूताटकी कुठे कुठे भूत आहे त्यांच्या इथे एक नंबरची भूताटकी वा मस्त असेल वाचायला एकदम इंटरेस्टिंग आहे गणित क्रमांक एक पहा आणि लिहा बघा ह्याच्यापाठी भूत आहे पहा आणि लिहा सगळ्यांना वाटतंय हे लिहितायत मुलं याला बघतायत मुलांचे रिॲक्शन बघा मस्त एकदम कॉमेडी आहे वाटतं बुक वाचायला आता बघ हे भाग थ्री प्रेमळ ओ ह्याच्यात वेगळं आहे भूत बस उडून घेऊन चालले की बसला वाचवत आहे काय कळत नाही बघतो आतमधून
इथे पण असणार इंडे आहे 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 जंगलात भूताटकी भूगोल भूताटकी जिवंत चित्र नाव अशी ठेवली आहेत घाबरणारी पण आतमध्ये काहीतरी कॉमेडीच असणार आहे थांबा एकदम पाणी सगळे कॅम्प फायरिंग करतात कॅम्प फायरला आणि सगळे घाबरले थंडीमध्ये पेटत नाही आणि साईडला बूट दिसतोय बूट दिसतोय वाटतं हे बघा सरीचे पडले ते सरांना बूट दिसले आता भूताची मांजर काय कळत नाही ओ हे अजून इंटरेस्टिंग आहे कॅम्प फायरिंगसाठी जेवण बनवताना कढाई इथे तापते आणि आपोआप आपोआप तेल ओतलं जाते बघा सगळे घाबरले ओ भूत विथ द सायकल बघा असं कुठे भूत बघितलंय तुम्ही सायकल चालवते भूत त्या मुलाची हेल्प करत करत आणि हा बघा कसा बघतोय बाईकवाला एकदम कॉमेडियन आहे तुम्ही नक्की घ्या हा भाग फोर पार्ट फोर ह्याच्यात आहे हा स्कूल दाखवली आहे सर आहे हातात मोरपीस आहे आणि ह्याच्यात हे काय स्केल आहे वाटत स्केल नी काहीतरी करतोय वाटत तो वर्गातली भूताटकी आणि इतर कथा रोहन प्रकाशन करून छापलं गेलंय ह्याच्यात दोनच आहेत इंडेक्स पण एकदम अरे गाईस किती मोठे आहेत हे वर्गातली भूताटकी पाच पानापासून सुरू होते ते 14 पर्यंत नाही हा वर्गातली भूताटकी आणि गावातली भूताटकी खूप इंटरेस्टिंग आहे गाईस आणि यांचं काहीतरी हा प्रेमळ भूत फक्त मुलांच्या ईमेलला उत्तर देतं ओ हो हे बघा इथे लिहिलं आहे प्रेमळ भूत फक्त मुलांच्या ईमेलला उत्तर देतं इथे लिहिलं आहे त्यांचं जीमेल आहे प्रेमळ भूत @gmail.com PREMALBHOOT@gmail.com प्रेमळ भूत @gmail.com त्यांची वेबसाईट आहे ही त्यांची आता मी दाखवलेली चार पुस्तक आहे त्याच्या आतमध्ये बघूया काय काय आहे काय काय दिसतंय ओ तर कंपोस्ट पडली आहे आणि हा वाचवतोय भूताचा हात हिचं रिएक्शन बघा ओ हिचं रिएक्शनच येत नाही हिचा फ्रेंड आहे वाटतं भूत हा गाईड बरोबर इथंच फ्रेंड आहे बघा सारखे असंच चालले भूतासोबत हे काय मला कळलं नाही इथे डोंगर बसले आणि हे सर घसरले काय कळत नाही ओ हे इंटरेस्टिंग आहे इथे हिला माहिती नाही ची कढाई उतरली आहे भूतानी आणि इथे हा पडले घाबरले ही बोलते काय झालं जेवढं मला दिसते इथे मस्त आहे खूप इंटरेस्टिंग आहे घ्या आणि काय जगात भूत नसतात फक्त भूतांच्या गोष्टी असतात बरोबर म्हटलंय हे 175 रुपीजला मिळाले ना इथे लिहिलंय 75 हे बघा इथे 75 लिहिलंय 75ला एक आहे वाटत मी चार तास काय चांगलाय पूर्ण आणि थांबायचा किंमत असेल कुठे इथे थांबा इथे लिहिलंय काहीतरी मुलांना तुम्हाला भेटायला खास कोण येत आहे माहितीये प्रेम भूत हे असं भूत नाहीये बरं का हे आहे एज्युकेटेड भूत बोला आहे का काही तुमची इच्छा
मग नुसतं म्हणा ओके बोके पक्के काम 100%। ओके बोके पक्के काम 100%। बोला ओके बोके पक्के काम 100%। इथे दिले हा प्रत्येकी 75 म्हणजे एक पुस्तक 75 ला आहे, चार आणले आहेत म्हणजे 300 होते, तिथे 300 दिले बघा 300 घेऊ शकता मस्त आहे। आणि यांचं रोहन प्रकाशन, त्यांचं पण gmail.com आहे rohanprakashan@gmail.com आणि www.rohanprakashan.com। चांगलं आहे, तुम्ही नक्की घ्या, काय वाचून बघा। आणि हे बघा मेजर ध्यानचंद, हे आईने मला आणले पुस्तक, मेजर ध्यानचंदजीवर आहे, डॉक्टर चित्रलेखा पुरंदरेंनी लिहिलेलं आहे, भारतीय हॉकीचे शिल्पकार। बरीच माहिती असणार आहे काही त्याच्यात। रियल फोटोज लावले त्याच्यात, इंटरेस्टिंग आहे ते बघा, रियल फोटोज बघायला मिळतील तुम्हाला, नक्की घ्या गाईज। मी पण आता वाचणार आहे, ओ गाईज बघू शकता, हे ते त्यांची टीम आहे वाटतं, अजून सांगतो त्यांच्याबद्दल सगळं लिहिलेलं आहे। काय ओ हे बघा, हा मोठा पिक्चर आहे, त्यांचा पुतळा बनवलाय त्यांचा, वाटतो काय लिहिले, मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळताना दिल्लीमधील पूर्णाकृती पुतळा, दिल्लीमध्ये हॉकी खेळत होते तेव्हाचा हा पुतळा आहे बांधलेला इथे, ते बघू शकता, नाव लिहिलंय त्यांचं मेजर ध्यानचंद। इथे काय लिहिलंय काय कळत नाही, पण इथे स्टेडियम लिहिलं, नक्की घ्या गाईज, एकदम मस्त आहे, छोटी आहे पण याच्यात माहिती भरपूर असणार आहे खूपच। हे बघा एक लिहिलं हे पण वाचतो, मेजर ध्यानचंद भारतीय हॉकीच्या सुवर्ण युगाचे शिल्पकार, त्यांच्या जादुई खेळाने साऱ्या जगाला मंत्रमुग्ध केलेले, त्यांच्या कर्तृत्वाने 1928 ते 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारत अजिंक्य ठरला, सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला, त्यांच्या खेळाचा व्यक्तिमत्वाचा त्यांच्या आयुष्यातील घटना प्रसंगांचा त्याच्या माणूसपणाचा रंजक मागोवा या पुस्तकात घेतला आहे। त्याचं हे छोटेखानी चरित्र बालकुमारांसह सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल। आणि हे मिळालंय, हे घेतले 50 रुपयाला, 50 रुपये बघू शकता, बाल चरित्र बाल साहित्य विश्वकर्म पब्लिकेशन www.vpindia.co.in। एकदम मस्त आहे का, घ्या तुम्ही गाईज, एकदम मस्त आहे, मी पण आता वाचणार आणि तुम्हाला रिएक्शन देईन नंतर। बाय बाय, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि ऑल वर सेट करा। बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ।